ओबीसी मोर्चा 2024 निवडणुकीत सिंहाचा वाटा उचलू शकतो असा विश्वास भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी ओबीसी मेळाव्यात केले. हा मेळावा मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात संपन्न झाला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. त्याअंतर्गत भारतीय जनता पार्टी उत्तर रायगडचा ओबीसी मेळावा श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी ओबीसी मोर्चा रायगड जिल्ह्यात अधिक मजबूत कसा होईल यासंदर्भात मार्गदर्शन करत आपल्याला जी जी जबाबदारी दिली जाईल ती पार पाडण्यासाठी आपण कटिबद्ध झाले पाहिजे असे आवाहन केले. तसेच देशाच्या इतिहासामध्ये ओबीसीच्या संदर्भात आरक्षण मिळण्यापासून ते स्वतंत्र मंत्रालय होण्यापर्यंतचे सर्व निर्णय हे भारतीय जनसंघ आणि भाजपच्या काळात झाले असल्याचे प्रतिपादन केले. या मेळाव्याला भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, हरिश्चंद्र भोईर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर सीताताई पाटील, युवक अध्यक्ष प्रसाद म्हात्रे, दशरथ बेहेल, कामोठे मंडळ अध्यक्ष भाऊ भगत, पनवेल ग्रामीण अध्यक्ष अप्पा भागी, पनवेल शहर अध्यक्ष रामनाथ पाटील, कळंबोली मंडळ अध्यक्ष जनार्दन पाटील, उरण मंडळ अध्यक्ष दीपक पाटील, ओबीसी महिला मोर्चा, पनवेल शहर अध्यक्ष ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, भारद्वाज चौधरी, हेमंत भास्कर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी विक्रांतजींनी आपला भारतीय जनता पार्टीचा विषय आपल्या सगळ्यांसमोर ठेवला आणि ओबीसी मोर्चा म्हणून आपण नेमकं काय केलं पाहिजे हाही विषय आपल्याला आपल्या समोर ठेवला. मी आज काल रात्रीपासून पनवेलमध्ये आहे. काल मी माननीय बाळासाहेब आणि विक्रांतजींची भेट घ्यायला त्यांच्या कार्यालयात गेलो. आज सकाळी आपलं सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आदरणीय रामशेठजी ठाकूर यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो आणि आपले प्रशांतदादा ठाकूर यांना सुद्धा भेटून आलो. या सगळ्या लोकांशी भेटल्यानंतर साधारणपणे मला एक गोष्ट लक्षात आली की या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे की हा ओबीसी समाज आणि ओबीसी मोर्चा आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये ताकदवर झाला पाहिजे. त्याच्यासाठी जे जे काही करायचं काम पडेल ती करण्याची सगळी तयारी या सगळ्या मान्यवर मंडळींनी मंजूर करून दाखवली. आम्हाला एवढं चांगलं नेतृत्व या ठिकाणी मिळालं आहे आणि आम्हाला जसं विक्रांतजींनी सांगितलं की हे वर्ष अत्यंत महत्वाचं आमच्यासाठी आहे आणि आम्ही सगळेजण याच्यासाठी नशीबवान आहोत की आम्हाला कुठेही शरम येत नाही. कारण या देशाच्या इतिहासाचे पानं काढले तर या देशाच्या इतिहासामध्ये ओबीसीच्या संदर्भातलं सगळं आरक्षण मिळण्यापासून त्याच्या आधीचा आयोग नेमण्यापासून तर ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय होण्यापर्यंतचे सगळे निर्णय जर कोणाच्या काळात झाले तर ते भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीच्या काळात झाले. काँग्रेसच्या काळात एकही निर्णय झालेला नाही. मी सगळ्या ठिकाणी बाळासाहेब हा सगळा विषय म्हणतोय कारण आपल्याही कार्यकर्त्यांना ओबीसीच्या संदर्भातली माहिती नाही आहे की या देशाच्या इतिहासाचे पानं चाळल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 1950 मध्ये पूजनीय बाबासाहेबांनी आपल्याला या देशाला भारतीय राज्यघटना दिली. त्या राज्यघटनेमध्ये 3 कलम लिहिले त्यांनी की पहिलंच कलम असं लिहिलं 340 आणि त्याच्यामध्ये नमूद केलं की या देशातल्या 6,366 जातीचा जो समूह आहे ज्याला ओबीसी म्हणून संबोधतो त्यांना आरक्षण दिलं पाहिजे अशी तरतूद 340 कलमामध्ये केली. 341 कलमामध्ये या देशातल्या दलितांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी तरतूद केली आणि 342 कलमामध्ये या देशातल्या मूलनिवासी ज्याला म्हणतो अशा आदिवासींना आरक्षण दिलं पाहिजे असं अशी तरतूद केली. पण झालं काय की ते काँग्रेसवाल्यांना आणि तत्कालीन नेहरूजींना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला असं वाटलं की हा जो देशातला 52-54% ओबीसी समाज आहे याला जर आपण आता आरक्षण दिलं हा समाज शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या प्रगत होईल आणि उद्या जे काही आपल्याला मूर्ख बनवून या देशावर राज्य कारभार करायचा आहे तो करता येणार नाही
म्हणून त्यांनी 340व्या कलमाकडे लक्षच दिलं नाही. 341व्या कलमानुसार दलित समाजाला आरक्षण दिलं, 342व्या कलमानुसार या देशातल्या आदिवासी समाजाला आरक्षण दिलं. पूजनीय बाबासाहेबांनी खूप आग्रह केला, आग्रह केल्यानंतरही नेहरू मंत्रिमंडळाने ते मान्य केलं नाही. सरतेशेवटी बाबासाहेबांनी 11 ऑक्टोबर 1951 या निषेधार्थ कायदे मंत्री पदाचा राजीनामा नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा दिला आणि या देशामध्ये सर्व ठिकाणी जाऊन त्यांनी हा विषय मांडणं सुरू केलं की ज्या पद्धतीने SC ST ला आरक्षण दिल्या गेलं तसं या देशातल्या 6,366 जातीचा समूह असलेल्या OBCना सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे. OBC मोर्चाचे नवीन अध्यक्ष संजयजी गांधी झाले, तुमच्या कुटुंबाचे राज्य म्हणून प्रमुख ते असणार आहेत. त्या पूर्वीच्या कालावधीमध्ये योगेश टिळेकर जी जे पूर्वी आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिले ते OBC मोर्चाचे अध्यक्ष होते. खूप चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी महाराष्ट्रात उभं केलं. संघर्षाचा काळ होता, राज्यात सरकार नव्हतं, OBCंचे अनेक प्रश्न होते आणि म्हणून मग OBCंचा प्रश्न आला की तो माझा प्रश्न आहे या विषयाला घेऊन योगेश अण्णा टिळेकर असतील, त्यांची सगळी टीम असेल, मग तेव्हाचे सरचिटणीस गांधीजी असतील, भुजबळजी असतील, सातत्यपूर्ण संघर्ष ज्याला म्हणतात तो करण्याचा प्रयत्न या टीमने केला. आणि मला वाटतं की ज्या पद्धतीनं युवा मोर्चा महिला मोर्चा हा काम करताना त्यांना एक साहजिक ताकद असते, कारण कुठल्याही पक्षाची ताकद ही युवा असते, कुठल्याही पक्षाची ताकद ही महिला असते. त्यामुळे हे दोन मोर्चे तर ताकदीनं समोर असतातच, पण या दोन मोर्चाच्या बरोबरीनं ताकदीला ताकद लावून प्रत्येक विषयाला घेऊन रस्त्यावर उतरणारा पुढचा कुठला मोर्चा असेल तर मागच्या कालावधीमध्ये मागच्या 2 वर्षामध्ये OBC मोर्चा होता हे सांगताना मला त्या ठिकाणी आनंद आहे. अनेक आंदोलनं राज्यस्तरावर दिली, ती पनवेलमध्ये सुद्धा झाली आणि त्यामुळे त्या टीम मधला अनुभव, त्या कार्यकारिणी मधला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एकंदरीत योगेश टिळेकर साहेबांची जी टीम होती त्यामध्ये चांगलं परफॉर्मन्स देणारे किंवा यंत्रणा सांभाळणारं जे नेतृत्व होतं आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं या सगळ्या गोष्टी माहिती असलेलं ते नेतृत्व आज राज्याचा अध्यक्ष आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी एक कारण आहे. त्याच्यामुळे संजयजी तुमच्यासाठी मैदान ओपन आहे, तुम्हाला नव्याने शिकण्याची गरज नाहीये, तुमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, राज्याचा कानाकोपरा तुम्हाला माहिती आहे, राज्यातल्या कार्यकर्त्यांची क्षमता तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी टीम कशी निवडावी, त्यांच्याकडनं काम कसं करून घ्यावं, राईट पर्सनला राईट काम कसं द्यावं हे करण्यासाठी आता तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही, होमवर्क करण्याची गरज नाही, तो कालावधी तुम्ही पूर्ण केलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टी राज्य म्हणून जे काही 7 मोर्चे आहेत त्या 7 मोर्चामध्ये उजवा परफॉर्मन्स, सगळ्यात जास्त ताकदीनं समोर येणारा परफॉर्मन्स कोणी देऊ शकेल तर माझी अशी अपेक्षा आहे की ते OBC मोर्चा संजय गांधीजी आणि टीम यावेळेला देऊ शकतील अशी खात्री मला आहे. पण जे व्यासपीठावर जे उपस्थित आहे खऱ्या अर्थानं 66 जिल्हे 7 ऑगस्ट पासून फिरणारा मोर्चा आणि त्याच्याबरोबर ते पदाधिकारी, खरोखर मला असं आनंद झालं, एक कौतुक वाटलं की अशा ताकदीनं जर पायाला भेंगरी लावून काम केलं तर मला असं वाटतं की OBC मोर्चा या 2024च्या निवडणुकीतला खारीचा वाटा नाही सिंहाचा वाटा उचलू शकतो. अभिमान वाटला, कौतुक वाटलं तुमच्या टीमचं आणि सातत्यानं तुमचा प्रवास आणि संपर्क. तर जेव्हा हे असे विचार म्हणले लक्षात घ्या, जेव्हा हे नेते जे तुमच्या माझ्या सारखे कार्यकर्ते होते अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीच्या उत्कर्षामध्ये ज्यांनी आयुष्य वेचलं, आम्ही खालीच बसत होतो, आम्ही वरती बसतो म्हणून तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळे आहोत आमच्या आदरणी आजही अशा भावना नाही, आजही त्यांच्या पायी जमिनीवरती असे नेते जरी या महाराष्ट्रामध्ये फिरत असतील, आपला वेळ खर्च करून 66 जिल्ह्यात महाराष्ट्राचा प्रवास 7 ऑगस्ट पासून करत असतील आणि ते आपल्यासाठी काहीतरी सांगायला येत असतील आणि या 2024च्या लढाईत जर या OBC मोर्चाकडून या लढाईमधलं मोठं योगदान मागत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे आणि तुम्ही आम्ही देणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. त्याबद्दल आजच्या या कार्यक्रमाला आपले जे प्रदेशातले संजयजी गाते आहे साहेबांचं सांगण्याचं एवढंच आहे की साहेब विद्यार्थी दशेपासून RSSचं काम करतायत, त्यांना पक्ष संघटना पक्ष मग स्वतःच्या घरावर कृषीपत्र ठेवून चालणारी ही व्यक्ती आहे असं आपल्याला नेतृत्व मिळालंय. मागच्या 3 वर्षापर्यंत योगेश टिळेकर
यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ओबीसी मोर्चामध्ये सर्व पदाधिकारी काम करत होतो. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले, वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांना आमच्यावर केसेस झाल्या. पाटील साहेब मी वकील आहे, मला शेवटी घरातले बोलायला लागले, अरे तू याच्या आधी वकील म्हणून लोकांच्या केसेस सोडवत होता, आता तुझ्यावर पाच पाच सहा सहा केसेस आहेत, तर तुझ्यासाठी वकील कोण बघायचा? म्हणजे ही परिस्थिती आमच्या आली. त्यावेळी आम्ही पक्ष बघितला नाही की ओबीसी कोणासाठी करतात, तर हा पक्षाचा विचार होता, लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. म्हणून आम्ही अगदी मुंबईच्या पोलीस स्टेशन पासून ते पनवेलमध्ये असं काम होतं, असं प्रत्येक पोलीस स्टेशनला आमच्यावर एक एक केसेस होते, आणि हे माझ्यावर का प्रत्येक महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांवर होते. त्याचप्रमाणे आमच्यासोबत नेहमी मार्गदर्शन करणार आहे त्यावेळेचे महामंत्री म्हणजे गाते साहेब. 8 वर्ष या भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे महामंत्री म्हणून काम केले आहे. इत्थंभूत अगदी महाराष्ट्रातली माहिती असलेली ही व्यक्ती आणि चांगलं नेतृत्व आपल्याला विक्रांतने तुम्ही दिलेलं आहे. आज साहेबांचं 7 ऑगस्टला त्यांची नेमणूक झाली प्रदेशाध्यक्ष म्हणून, आणि साहेबांनी जवळजवळ 66 जिल्हे प्रत्येक जिल्ह्यात मंडळात जेवढं जाते तेवढं प्रयत्न केला. आणि काल रात्री आम्ही बसलो होतो, तर त्यांचं तर असं म्हणणं आहे की उर्वरित जो कोकण आहे तो आपल्याला कोकण हा खूप विखुरलेला आहे, त्यामुळे प्रत्येक वाड्यावाड्यात किंवा पाड्यापाड्यात जायची वेळ आली तर त्या तिथं जायचं आहे आपल्याला, गुलबर्ग साहेब. आणि हे निश्चित असं जर काम करणारे नेतृत्व आपल्याला मिळालं असेल तर ह्या नेतृत्वाला आपलं सुद्धा जबाबदारी आहे. आपण सुद्धा त्यांना आपण तालुका लेवलपासून सुरुवात केली पाहिजे आणि त्यांना हात बळकट केले पाहिजेत.